नमस्कार मित्रांनो, गायकवाड अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही गायकवाड अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनला प्रेस करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. आज आपण काय शिकणार आहे, नदीकाठी वसलेले शहर. प्रत्येक पेपरला एक मार्काचा तरी हा क्वेश्चन येतोच, ठीक आहे. एकदम ट्रिकली तुम्ही जिंदगीत हा क्वेश्चन कधी कुठले कितीही शहर विचारू द्या, सगळे शहर तुम्हाला कम्प्लीट करून देतोय. एकदम ट्रिकली, काही टेन्शन घेऊन एकदम ट्रिकली, ठीक आहे. डायरेक्ट पहिल्या क्वेश्चनवर येऊ आपण. नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे? काय क्वेश्चन आहे? नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या किनारी? ऑप्शन काय? गोदावरी, कृष्णा, भीमा आणि वरील पैकी नाही. आता बघा, नाशिक हे नाशिक, ठीक. मला सांगा, नाशिक या शब्दामधून आपल्याला शब्द काय म्हणतोय? नाशिक. नाशिक वरून शब्द काय बनतोय? नाक. शब्द काय बनतोय? नाक. मला सांगा, लहानपणी आपल्या नाकावर कोणतरी गदा मारत होता का नाही? काय मारत होता? गदा. मग गदावरनं काय झालं? गोदावरी. म्हणजे नाशिक हे शहर कुठल्या नदीचे किनारे? गोदावरी. कशी वाटते ट्रिक तुम्हाला ते सांगा, लगेच कमेंट्स मध्ये सांगायचं, पूर्ण व्हिडिओ बघायचा, एक ही स्किप करू नका, प्रत्येक क्वेश्चन हा इम्पॉर्टंट आहे. नाशिक हे शहर कोणत्या नदीचे किनारे? गोदावरी. ट्रिक काय त्याची? नाशिक मधला शब्द काय बनतोय? नाक. नाकावर लहानपणी काय मारते ती? गदा मारते ती. गदा. गदावरनं काय झालं? गोदावरी. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू. दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? चार ऑप्शन दिलेत, गोदावरी, गंगा, पंचगंगा, वरील पैकी नाही. याचं करेक्ट आन्सर आपण बघू. दिल्ली. दिल्लीवरनं शब्द काय बनतो? दिल. आपण सगळ्याला कोण ना कोण कोणाला तरी दिल दिलेलं असतं. मग आपण दिल कोणाला देतो? यमुनाबाईला देतो. कोणाला दिल देतो? यमुनाबाई. बरोबर आहे. म्हणजे यमुनाबाईवरनं कुठल्या नदीवर आहे मग? यमुना. दिल्ली हे शहर कुठल्या नदीचे किनारे? यमुना. येतो ऑप्शन दिसतोय का? नाही. याचं आन्सर काय? वरील पैकी नाही. दिल्ली हे शहर कुठल्या नदीचे किनारे? यमुना. मला सांगा तुम्ही, नाशिकची तुम्हाला ट्रिक काय सांगितली? नाशिक. नाशिकवरनं शब्द काय म्हणला? नाक. लहानपणी आपण काय करतो? नाकावर काय मारतो आपण? गदा मारतेत का? नाही. मग गदावरनं काय झालं? गोदावरी. दिल्ली. दिल्लीचे काय सांगितले ट्रिक? दिल्लीवरनं काय झालं? दिल. आपण दिल कुणाला दिलं? यमुनाबाईला दिलं. यमुनाबाई म्हणजे काय झालं? यमुना नदीवर. ठीक, समजलं असतील दोन क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघू. मदुराई हे शहर कोणत्या नदीच्या किनारे आहे? चार ऑप्शन दिले, गोदावरी, कृष्णा, भीमा आणि वरील पैकी नाही. मदुराई. यो का? मदुराई. मदुराई मधनं शब्द काय म्हणतोय? मदुराई. मदुराई वरून शब्द काय झाला? माधुरी. तुम्हाला माधुरी दीक्षित माहितीये ना? माधुरी दीक्षित. मला सांगा, कोण जर आपण माधुरी दीक्षितला भेटायला गेलं, ते आपल्याला भेटणार आहे का? नाही. बाहेरचं वॉचमॅन काय म्हणणार आहे? आपण विचारलं, माधुरी मॅडम कुठे गेलेत? ते काय म्हणणार? वे गई. काय म्हणणार आहेत? वे गई अभी. वे गई. वे गई म्हणजे काय झालं? वैगई नदी. म्हणजे मदुराई हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? वैगई या नदीच्या किनारे. समजते का ते सांगा. मदुराई वरनं शब्द काय म्हणला? माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षितला भेटायला गेल्यावर आपण काय, वॉचमॅन काय म्हणणार आहे? वे गई अभी. वे गई म्हणजे काय झालं? वैगई या नदीच्या किनारे. पहिला काय सांगितलं होतं तुम्हाला? नाशिक. नाशिकची ट्रिक काय होती? नाकावर गदा मारला. बरोबर आहे. म्हणजे गोदावरी. दिल्ली. दिल्लीवरनं काय झालं? दिल. दिल कुणाला दिलं? यमुनाबाईला दिलं. बरोबर आहे. आणि मदुराईवरनं काय झालं? माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षितला भेटायला गेल्यावर काय म्हणणार आहे वॉचमन? वै गई. म्हणजे कुठल्या नदीचे किनारे? वै गई. आन्सर काय? वरील पैकी नाही. नेक्स्ट बघा. लखनौ हे शहर कोणत्या नदीचे किनारे? चार ऑप्शन दिले, गोमती नदी, यमुना नदी, गोदावरी आणि पंचगंगा. लखनौ. मला सांगा, लखनौ शहर मधून शब्द काय म्हणतोय? लखन. आपण जर कुठल्या क्लासमध्ये असेल, लखन नावाचा मुलगा असतो का नाही? लखन काय करतो क्लासमध्ये? गंमत करतो. काय करतो? गंमत. गंमत वरनं काय झालं? गोमती नदी. समजते का? नाशिक कुठल्या नदीच्या किनारे? नाकावर गदा. दिल्ली. दिल कुणाला दिलं? यमुनाबाईला दिलं. नंतर काय? मदुराई. माधुरी दीक्षितला भेटायला गेल्यावर काय म्हणेल वॉचमन? वे गई. लखन काय करतोय? गंमत करतोय. ट्रिक कशी वाटते ते कमेंट्स मध्ये प्लीज सांगा. तुम्हाला बाद वाटलं तर बाद म्हणून सांगा, चांगलं वाटलं चांगलं म्हणून सांगा. समजलं तर लाईक करा. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कटक हे शहर कोणत्या नदीचे किनारे आहे? चार ऑप्शन दिले, यमुना, गोदावरी, कावेरी आणि महानदी. कटक. आता आपण सगळे ग्रामीण भागाकडले लोक आहे. बरोबर आहे. कटकवरनं काय झालं? लहानपणी आपल्या चुली वगैरे होत्या त्याच्यावरनं काय, काट्या असतात माहित आहे, आपण चुलीत काट्या वगैरे घालतो. मग हे कटकवरनं शब्द काय झाला? काट्या. मग हे काट्या आपण आणायला कुठं जात होतो? नदीकडे जात होतो. कुठं जात होतो? नदी. काट्या आणायला कुठं जाणार आपण? नदीलाच जाणार की? नदीवरनं काय झालं? महानदी. याचं आन्सर काय ते मग? कटक हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? महानदीच्या किनारे. आतापर्यंत ट्रिप बघा काय काय झाले. नाशिक. नाशिकला काय सांगितले? नाक.
नाक म्हणजे नाकावर काय केलं आपण, गदा मारला. दिल कुणाला दिलं? यमुनाबाईला दिलं. लखन काय करतोय? गंमत करतोय. माधुरी दीक्षित वेगळी. कटक कटक्या कुठं आणतो? नदीत, म्हणजे महानदी. नेक्स्ट बघा, ठाणे हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? आन्सर येत असेल सर्वांना, याचे ट्रिक सांगतो तुम्हाला. ठाणे, ठाणेवरनं काय, आपण एखादी गोष्ट ठाणून म्हणजे ठामपणे सांगतो. ठाण, एखादी गोष्ट जर आपण ठाणली तर काय करतो आपण, त्याच्यामध्ये उल्हास येतो, म्हणजे काय मजा येते पूर्ण आपल्याला ती गोष्ट करायची, उल्हास एकदम एन्जॉय पणे करतो. म्हणजे काय, ठाणे हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? उल्हास या नदीच्या किनारे आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पॅरिस हे शहर कोणत्या नदीच्या किनारे आहे? ऑप्शन आहेत बघा, सीन, टिग्रीस, हडसन आणि यापैकी नाही. बघा, पॅरिस लोक काय करतात माहित आहे, पॅरिसला का जाते? ती कडक सीन असते तो, एकदम कसले सीन आहे ती, कडक सीन, नाचच करायचं नाही. सीन कशा असते? सीन कडक. सीन म्हणजे काय झालं? पॅरिस हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? सीन या नदीच्या किनारे. कुठल्या नदीच्या किनारे? सीन. कसे वाटते ट्रिक ते कमेंट्स मध्ये प्लीज सांगा, ट्रिक कशी वाटते ते. पॅरिस हे शहर कोणत्या नदीच्या किनारे आहे? सीन. पॅरिसला कशासाठी जातो? एकदम कडक सीन आहे. ठीक, नेक्स्ट बघा. विजयवाडा हे शहर कोणत्या नदीच्या किनारे आहे? ऑप्शन काय, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि पंचगंगा. मला सांगा, विजयवाडा, विजयवाडा मधून शब्द काय बनतो? विजय. आपला विजय कधी होतो? आपला विजय कधी होणार? जेव्हा आपल्या सोबत जर कृष्णा असेल ना, भाऊचं काय, भाऊ कृष्णा भाऊ जर असेल ना, विषय संपला हो, आपला विजय फिक्स आहे. कोण पाहिजे? फक्त कृष्णा सोबत पाहिजे आपल्या, बात खतम. आन्सर काय आलं? विजयवाडा हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? कृष्णा. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिडनी हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? ऑप्शन काय, हडसन, डार्लिंग, टिग्रीस आणि वरील पिके नाही. सिडनी बघा, सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे, सिडनी हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? सिडनी वरन शब्द काय झालं? डन. बरोबर, डन. आपण आपल्या बायकोला लाडात काय म्हणतो? डार्लिंग. आपण घर घेतलंय, डार्लिंग काय म्हणतो आपण तिला? डार्लिंग म्हणतो. घर घेतले, डन झालं. म्हणजे सिडनी हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? डार्लिंग या नदीच्या किनारे. ठीक, समजते का मित्रांनो? प्लीज सांगा, सिडनी हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? डार्लिंग या नदीच्या किनारे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राजमुंद्री हे शहर कोणत्या नदीच्या किनारे आहे? ऑप्शन आहे गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि वरील पैकी नाही. बघा, राजमुंद्री, राजमुंद्री वरन शब्द काय बनतोय? राज. राज म्हणजे काय झालं? राजा. बरोबर आहे. मला सांगा, राजे लोक काय पोत्यावर बसत होते का? राजा लोक कुठे बसत होते? गाद्यावर, गादीवर बसत होते. गादी म्हणजे काय झालं? गोदावरी. नाकावर पण आपण गादा मारतो, राजा पण कशावर काय करतोय? गादीवर बसतोय. ठीक आहे, नेक्स्ट म्हणजे राजमुद्रीचा आन्सर काय? कुठल्या नदीच्या किनारे? गोदावरी या नदीच्या किनारे. नेक्स्ट बघ, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? ऑप्शन आहे कृष्णा, झेलम, कावेरी आणि वरील पिकेने. श्रीनगर, मला सांगा श्रीनगर कुठे आहे सांगा? जम्मू काश्मीर मध्ये आहे का नाही? आणि जम्मू काश्मीर मध्ये काय होते सारखं? आतंकवादी हल्ले होते तर. बरोबर आहे. आणि तिथल्या लोकांना किती त्रास झेलावा लागतो तुम्ही सांगा, झेलावा लागतो का नाही त्रास? काय ना काय, कोण बॉम्ब टाकते, कोण गोळ्या मारते, सारखं झेलावं लागतंय. झेलावरनं काय झालं? झेलम नदी. म्हणजे याचा आन्सर काय आलं? झेलम नदी. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? झेलम नदीच्या किनारे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. रोम हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? ऑप्शन आहे टायझर, तिग्रीस, हडसन आणि वरील पिकी नाही. मला सांगा, रोम, मला सांगा, आपल्या अंगावर काटे येतात ना? रोम, रोम अंगावर काटे येतात. कसे येते? रोम अंगावर काटे येतात म्हणजे काय ते? रोम. कधी काटे येते? जर समजा पुढे जर टायगर आला ना, वाघ आला ना, तर काय होते? अंगावर काटे येतात का नाहीत? म्हणजे काय झालं? टायगर वरनं टायझर नदी. कुठल्या नदीच्या किनारे? टायझर नदीच्या किनारे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. वडोदरा हे शहर कोणत्या नदीच्या किनारे आहे? ऑप्शन आहे विश्वामित्रा, कावेरी, गंगा आणि यमुना. मला सांगा, वडोदरा, वडोदरा, वडोदरा वरन शब्द काय बनतोय? वडा. बरोबर आहे का नाही? वडा, वडा. आपण वडापाव खातो का नाही? वडापाव आपल्या भारतातच भेटत नाही, अख्ख्या जगात भेटते, विश्वात भेटते, पूर्ण विश्वात. विश्वामित्र म्हणजे वडोदरा हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? विश्वामित्र या नदीच्या किनारे. मित्रांनो, समजते का नाही ते सांगा कमेंट्स मध्ये. तुमचा काहीही फीडबॅक असू द्या, फीडबॅक द्या, वाईट असू द्या, चांगला असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, प्रत्येक फीडबॅकची काळजी घेतली जाईल. नेक्स्ट बघा. निजामाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? ऑप्शन पहिला गोदावरी, दुसरा ऑप्शन कृष्णा, तिसरा ऑप्शन कावेरी, चौथा ऑप्शन यमुना. निजामाबाद कसं लक्षात ठेवायचं बघा, एकदम कडक ट्रिक सांगतोय तुम्हाला, जिंदगीत फक्त तुम्ही विसरून दाखवा. निजामाबाद, निजामाबाद मधला शब्द काय बनतोय? निजाम. आपल्यावर काय झाले? निजाम लोकांनी पण काय केले?
राज्य केले का नाही, मग मला सांगा निजाम लोक काय पोत्यावर बसत होती, गादीवरच बसत होती का नाहीत, कसे बसत होते गादीवर, एकदम टापटीप गादीवर, ना काय झालं, गोदावरी, निजामाबाद हे शहर कुठल्या नदीच्या किनारे, गोदावरी। ठीक, नेक्स्ट बघा, फिरोजपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनारे, ऑप्शन पहिला सतलज, कावेरी, यमुना आणि गंगा। फिरोजपूर लक्षात कसं ठेवायचं बघा, फिरोजपूर, फिरोजपूर मधला शब्द काय बनतो, रोज रोज, मला सांगा रोज रोज लोक काय करते ती, मुलींना सतवतेत का नाही, लोक काय करते ती मुलींना सतवतेत, सतवतेत, ट्रिक आहे मित्रांनो, रागाला जाऊ नका, ट्रिक आहे फक्त, आपल्याला मार्क भेटायचे आहेत, विषय कट। रोज लोक काय करते ती सतवतेत, सतवतेत, सतवतेत वरून काय झालं, सतलज नदी, बात खतम। फिरोजपूर कुठल्या नदीच्या किनारे, सतलज नदीच्या किनारे। ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघा, हरिद्वार हे शहर कोणत्या नदीच्या किनारे, ऑप्शन पहिला कावेरी, दुसरा ऑप्शन यमुना, तिसरा ऑप्शन गंगा, चौथा ऑप्शन वरील पैकी नाही, कसं लक्षात ठेवायचं बघ। हरिद्वार, हरिद्वार, हरिद्वार वरचा शब्द काय बनतोय, हरी, मला सांगा हरीचं आपण नाव कधी घेतो, जेव्हा गंगा नदीत आपण आंघोळ करायला गेलो ना, पहिल्यांदा डुबकी मारताना भावाचं नाव घेतोय हरी, बात खतम। हरी म्हणजे काय करतो आपण, हरीचं नाव कधी घेतो, गंगा नदीत डुबकी मारायला गेलो ना, विषय संपला, म्हणजे कुठल्या नदीच्या किनारे, गंगा नदीच्या किनारे। हरिद्वार हे शहर कोणत्या नदीच्या किनारे, गंगा, समजते सर्वांना। हरिद्वार, हरिद्वार शब्द काय बनवला, हरी, हरीचं नाव कधी घेतो, गंगा नदीत आंघोळ करायला गेलो ना, नाव घेतो। ठीक, नेक्स्ट बघा, गोवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या किनारे, ऑप्शन पहिला ब्रह्मपुत्रा, दुसरा ऑप्शन कावेरी, तिसरा ऑप्शन गंगा, चौथा ऑप्शन वरील पैकी नाही। गोवाहाटी, बघा नीट लक्ष बघा, गोवाहाट्टी शब्द काय बनतोय, हट्टी, मला सांगा हट्टी कोण असते ती, ब्राह्मणाची पोरं हट्टी असते ती का नाही, ती कोण असते ती, ब्राह्मणाची मुलं पोरं काय असते ती, हट्टी असते ती, ब्राह्मणाची पोरं म्हणजे ब्रह्मपुत्रा। गोवाहाटी हे शहर कुठल्या नदीच्या किनारे, ब्रह्मपुत्रा या नदीच्या किनारे। मित्रांनो समजते का नाही ते सांगा, व्हिडिओ पूर्ण बघा, पार्ट वन आहे, पार्ट टू उद्या अपलोड करतो। नेक्स्ट अपलोड, जबलपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनारे, ऑप्शन पहिला नर्मदा, दुसरा ऑप्शन कावेरी, तिसरा ऑप्शन गंगा, चौथा ऑप्शन सरस्वती। बघा जबलपूर शब्द काय बनतोय, बल, बल, मला सांगा एखाद्या जर वस्तूवर आपण बल जर कचकाटून लावला तर वस्तू कशी पडते, नरम पडते का नाही, वस्तू कशी पडते, नरम, नरम वरून काय झालं, नर्मदा। जबलपूर हे शहर कोणत्या नदीच्या किनारे, नर्मदा नदीच्या किनारे। जबलपूर मधला शब्द काय बनला, बल, आपण एखाद्या वस्तूवर जर बल लावला ना तर वस्तू कशी पडते, नरम, म्हणजे काय, नरम वरून काय झालं, नर्मदा। नेक्स्ट बघा, मंगलोरू हे शहर कोणत्या नदीच्या किनारे, ऑप्शन पहिला गुरुपारा, दुसरा ऑप्शन कृष्णा, तिसरा ऑप्शन कावेरी, चौथा ऑप्शन सरस्वती। लक्षात कसं ठेवायचं बघा, मंगलोरू काय शब्द म्हणतोय, मांगलो भाऊ, काय तुला मांगायचंय, मग कच काढून मी तू दे, तू मागायचं मी देणार म्हणतो का नाही आपण, मांगलो, पण हे मागलो कुणाला म्हणतो, गुरुला म्हणतो, सर तुम्ही काय मागायचं ते मागाओ, आम्ही नाही जर दिलं ना तुम्ही बोला, मग गुरुला म्हणतो, म्हणजे काय, गुरु पारा, मागलो, सर तुम्ही काय माग पाहिजे ते मागा, मागलो कुणाला म्हणतो, गुरुला, गुरु पारा। नेक्स्ट बघा, बेंगलोर हे शहर कोणत्या नदीचे किनारे, एकदम VIP 20 क्वेश्चन तुम्हाला दिलेत, उद्याचे नेक्स्ट 20 क्वेश्चन आहेत त्या उद्या अपलोड करतोय। बेंगलोर हे शहर कोणत्या नदीच्या किनारे आहे, ऑप्शन पहिला वृक्षभोवती, ऑप्शन दुसरा कावेरी, ऑप्शन तिसरा सरस्वती, चौथा ऑप्शन मुसी। बेंगलोर, बेंगलोर वरून शब्द काय बनतोय, बंगला, बरोबर आहे का, शब्द काय बनतोय, बंगला म्हणतो का नाही, समजा हा बंगला आहे, बंगलाच्या शेजारी आपण काय लावतो, झाडं लावतो का नाही, इथं झाड, इथं झाड, इथं झाड, प्रत्येक ठिकाणी झाड, म्हणजे काय, वृक्ष भोवती, म्हणजे बंगल्याच्या भोवती आपण काय लावतोय, सगळी वृक्ष लावतो, बंगल्याच्या भोवती वृक्ष लावतो, भोवती काय लावतोय, वृक्ष लावतोय, म्हणजे बेंगलोर हे शहर कुठल्या नदीच्या किनारे, वृक्ष भोवती। ठीक, थँक्यू मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ कसा वाटला, ट्रिक्स कशा वाटल्या प्लीज कमेंट्स मध्ये सांगा सर्वांनी, शेअर करा। ठीक, थँक्यू मित्रांनो।